हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा। आज वाशीमध्येच थांबतो, मुंबईमध्ये येण्याचा निर्णय उद्या दुपारी 12 वाजता। जरांगे ठाम। मुंबईमध्ये येणारच, अध्यादेश मिळाल्यास गुलाल घेऊन येणार, अन्यथा उपोषण करणार, जरांगे पाटील यांचा इशारा। नोंदी असणाऱ्यांच्या शपथपत्राच्या आधारे नोंदी नसणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे यांची मागणी। 100% आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना मोफत शिक्षण द्या, आमच्या जागा राखीव ठेवून शासकीय भरती करा, जरांगे पाटील यांची मागणी। मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय झाल्यास ओबीसी समाजही आंदोलन करेल, सरकारने दोन्ही समाजांचा विचार करावा, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। मागणी संविधानाच्या कक्षेत आहे का याचा विचार आंदोलकांनी करावा, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया। शांततेमध्ये आंदोलन करा, हायकोर्टाच्या निर्देशाचं आम्ही तंतोतंत पालन करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार, अजित पवारांचं वक्तव्य। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा न काढल्यास मुंबईत हाहाकार माजेल, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची भेट घेऊन तोडगा काढायला हवा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, 37 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, 50 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्रांचं वाटप करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। गिरीश महाजन, खोतकर, टपोरी लोक, जरांगेंकडे जाणकार लोकांचं शिष्टमंडळ पाठवा, राऊतांची टीका। तर टपोरी वाचाळवीर कोण जनतेला माहिती, मंत्री गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। भिवंडीमध्ये बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर पोलिसांची धाड, 7 लाखांचा बनावट जिरा जप्त, दोघांना अटक। बिहारमधील राजकीय वातावरण तापलं, नितीशकुमार लालू प्रसाद यादव यांच्यातील तणाव वाढला, नितीशकुमार पुन्हा भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।